हॅलो, नमस्कार. अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत आहे. मस्त इथं छान तयार होत आहे, तुम्ही पाहत आहात. आणि इथं ज्योतिताई, ज्योती बाग जी माझी मैत्रीण आहे, ती संगीताताईला हळदी कुंकू लावत आहे. तर ह्या संगीताताई आहेत वर्माय, आणि तिकडे जी बसली आहेत मुलगी ती आहेत नवरी, आणि डाव्या साईडला ज्योतिताईची बहीण बसली आहेत. तर आमचा जो बटरफ्लाय ग्रुप आहे, आम्ही 8-10 जणी आज ह्या नवरीचं केळवण करणार आहोत. तर प्रत्येकाच्या घरी जाण्यापेक्षा तिला आम्ही सगळ्याच जणी एकच जर ट्रीट देणार आहोत केळवणची, तर ती थोडीशी वेगळ्या प्रकारे देणार आहोत. तर इथं ज्योतिताई वर्माची ओटी भरत आहेत, त्यानंतर मी नवरीची ओटी भरली होती. तर अशा प्रकारे हे केळवणाचा कार्यक्रम इथं आमचा सुरू झाला आहे, पण थोडासा वेगळा. तर इथं आम्ही आता जात आहोत सगळेचे सगळे हॉटेलमध्ये. छान साई महादेव हे हॉटेल आहे, सुंदर डेकोरेशन आहे, खूप मोठं हॉटेल आहे, आणि जेवणसुद्धा खूपच छान आहे. तर इथं आम्ही घेऊन आलो आहोत आमच्या नवरीला धनश्रीला. तर तिचं आज केळवण आम्ही करणार आहोत सगळ्या मिळून. तर इथं आता बघू शकतात आम्ही 8-10 जणी आहेत. काही जणी थोड्याशा लेट झाल्या होत्या, आम्ही बाकीच्या तोपर्यंत जमलो आहोत. तर बघू शकता इथं सगळे बसले आहेत आम्ही. तर तिच्या आवडीचं वेज नॉनव्हेज तिला जे आवडेल ते आम्ही म्हणजे मागवणार आहोत आणि तिला खाऊ घालणार आहोत. तर अशी ही आमची नवरी आहे धनश्री, क्यूटशी नवरी, जिचा डान्स खूपच हिट झाला होता. माझ्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी तिच्या डान्सचा, खूप सुंदर तिने आणि तिच्या नवरदेवने डान्स केला होता. तर ही धनश्री नवरी खूपच सुंदर आहे. तर इथं बघा सगळे जमले आहोत. आणि परत एकदा माझा डायलॉग. हॅलो, नमस्कार. तर माझ्या ग्रुपकडून तुमचं परत एकदा स्वागत. तर इथं मेन कोर्स आला आहे आणि इथं आमचं जेवण सुरू झालेलं आहे. आधी स्टार्टर मागवलं होतं, व्हेज नॉनव्हेज दोघंही, आणि आता मेन कोर्स. तर मस्त असं चिकन वगैरे मटन वगैरे मागवलेलं होतं, ज्याला जे आवडतं ते मागवलेलं होतं. आणि मस्त अशा सगळ्या जणी लेडीज गँग आमचा बटरफ्लाय ग्रुप छान जेवणावर ताव मारत आहेत. आणि इथं नंतर मग आम्ही आईस्क्रीम खायला आलो. घराच्या थोड्याच अंतरावर हे हॉटेल होतं आणि तिथं जवळच हे आईस्क्रीम पार्लर होतं. तर मस्त अशा वेगळ्या वेगळ्या चवीची आईस्क्रीम आम्ही टेस्ट केली आणि मस्त फुल एन्जॉय केलं. तर असे चान्सेस कमी मिळतात, मिळाले तर लगेच आपण घ्यायचे असतात आणि सगळ्यांनी सोबत जाऊन मजामस्ती करायचे असतात. तर त्यानंतर तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी शेअर करत आहे, ती म्हणजे कोथिंबीर वडी, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने. तर इथं मी कोथिंबीर घेतली आहे, छान धुवून चिरून घेतली आहे. ताजी कोथिंबीर होती मस्त, त्यामध्ये बेसन पीठ ॲड करत आहे. जेवढं लागेल तेवढं बेसन पीठ आपण ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर काही थोडकेच मसाले मी घेतले आहे आणि हिरवी मिरची ऐवजी मी इथं लाल मिरची घेत आहे. थोडं झटपट म्हणजे आपल्याला ही बनवायची आहे, त्यामुळे सगळे मसाले इन्स्टंट पटापट जेवढं म्हणजे फास्ट घेता येईल आणि कमी घेता येईल तेवढं करते. कारण सकाळच्या नाश्त्याची वेळ आहे आणि तेव्हा मी ही गडबडीमध्ये ही रेसिपी बनवलेली आहे आणि तेच तुम्हाला शेअर करत आहे. की जेव्हा तुम्हाला खूप घाई गडबड असते आणि नाश्त्याला तुम्हाला एक कोथिंबीर वडी बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवायची. तर बेसन पीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, तिखट घेतली आहे, धने पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर हे सगळं आपण छान प्रकारे नंतर मिक्स करून घेणार आहोत. तर आपल्याला याचा गोळा भिजवायचा नाही आहे, याला आपल्याला छान असं त्याचं बॅटर तयार करायचं आहे. याचं जे बॅटर आहे ते थोडंसं थिक आपण ठेवणार आहोत. तर पाणी पण लिमिटेडच टाकायचं आहे. आधी आपण कोथिंबीरच्या ज्या अंगाचं पाणी सुटलेलं असते त्यामध्ये आपण भिजून घ्यायचं आहे, आणि मग लागेल तर थोडं पाणी अजून घालायचं आहे. तर आपल्याला असं घट्टसर त्याचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित ताटामध्ये पसरेल. तर असं मी भिजवून घेत आहे यामध्ये. आणि जर लागलं पीठ तर आपण अजून घालणार आहोत, म्हणजे आपल्याला किती पाणी येतं हे सुटतं आहे कोथिंबीरला, किती म्हणजे ती जास्त होते कमी होते त्या हिशोबाने. तर मला थोडंसं पीठ कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं अजून पीठ घेणार आहे. तर इथं थोडंसं पाणी घालत आहे. तर मला कोथिंबीर जास्त वाटली आणि पीठ कमी वाटलं, आणि फारच मग ते कोथिंबीरच वाटत होती, तर त्यामुळे मी थोडंसं अजून त्यामध्ये पीठ ॲड करणार आहे.
आणि मग छान त्याचं असं बॅटर तयार करून घेणार आहे। तर हे झटपट म्हणजे आपल्याला करायचे असेल तर ही अगदी योग्य पडते, खूप लवकर बनते आणि टिफिनच्या वेळेस आपण सुरुवातीला ही बनवायला घ्यायची, त्यानंतर आपला बाकीचा स्वयंपाक, तोपर्यंत ही वडी एकदम मस्त बनून होते। तर इथं मी थोडंसं पीठ अजून घेतलं आहे, मला कमी वाटलं होतं तर छान असं भिजवून घेत आहे आणि तुम्ही बघणार की ते बॅटर म्हणजे कशी तशी त्याचं तर कसं हवं, किती पातळ हवं आपण, किती घट्ट हवं आहे, अशा प्रकारे तुम्ही बघून घ्याल आता पुढे। तर अशी खमंग होते ही, जशी आपण म्हणजे नेहमीची जी वडी बनवतो त्यापेक्षाही छान खमंग होते, खूपच टेस्टी होते आणि छान अगदी पटकन बनते ही। तर इथं बघू शकता सगळं मिक्स करून घेतलं आहे अगदी व्यवस्थित आणि ते बॅटर तुम्ही बघितलं कशा प्रकारे झालं आहे, ताटामध्ये आपलं टाकता येईल, पसरवता येईल एवढं आपल्याला करायचं आहे। एखाद्या थोडंसं पातळ जरी झालं तरी टेन्शन नाही, गोळा भिजवताना आपलं पीठ बऱ्याचदा असं पातळसर होते, मग परत आपल्याला पीठ ॲड करा, परत ते हाताला चिकटतं, त्यापेक्षा ही पद्धत बेस्ट आहे। तर छान इथं मी ताटाला तेल लावून घेतलं आहे, ताट बघू शकता कशा पद्धतीचं घेतलं आहे आणि यामध्ये आता पूर्ण जे सारण आहे ते ओतणार आहे आणि छान पसरवून घेईल। तर बघा अशा प्रकारे घट्ट आपल्याला हवं आहे हे पीठ आणि मस्त अगदी कोथिंबीर आणि पीठ सगळं समान सारखं सगळीकडे लागते, याला जास्त झंझट नसते म्हणजे याची, तर पटकन बनते। अशा प्रकारे सगळं पीठ मी तर पसरवून घेत आहे अगदी व्यवस्थित आणि ही आपण तेलामध्ये डीप फ्राय नाही करणार आहोत, आपण शॅलो फ्राय करणार आहोत तव्यावरच। तर तव्यावर शेकल्यानंतर ही म्हणजे तेलावर खूपच छान लागते ही, जे हेल्थ कॉन्शियस असतील त्यांनी तर नक्कीच अशा प्रकारेच बनवायची आहे वडी। तर खूप अगदी म्हणजे कमी तेलामध्ये आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत, तेलाची जास्त गरजही नाही आणि मुलंही आवडीने खातील। ज्यांना तेल नको असेल, तेलकट पदार्थ खाण्याची त्यांना जे पथ्य असेल तर त्यांनी अशा प्रकारे बनवून खायची आणि जर तुम्ही नाही फ्राय केली तरी पण ती खूपच म्हणजे अशी टेस्टी लागते वाफवल्यानंतर। तर अशा प्रकारे छान सगळीकडे मी हिला अशी पसरून घेत आहे। थोडीशी आपण असं जाडसर त्याचा लेअर ठेवणार आहोत जेणेकरून वडी पण छान अशी जाडसर आणि छान येईल। तर इथं मी सगळं असं त्याला डॅप करून घेत आहेत जेणेकरून सगळीकडे ते सारण व्यवस्थित पसरेल। पसरट आणि मोठी अशी कढई घेतली आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे, एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे, त्यावरती एक छोटी प्लेट ठेवली आहे आणि त्यावरही हे ताट ठेवून दिलं आहे आणि छान असं झाकण आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत जेणेकरून बाहेर पडणार नाही। तर आपल्याला 15 मिनटं हे होऊ द्यायचं आहे, नंतर 5 मिनटं गॅस बंद करून तसंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर बघू शकतात बाहेर काढल्यावर थंड झाल्यानंतर वड्या किती छान कापल्या गेल्या, किती मस्त दिसायलाही सुंदर आणि तुम्ही अशाच खाऊ शकतात। कोथिंबीर वडी तर अशीसुद्धा छान लागते, पण आता मी माझा जो नेहमीचा चपात्या बनवायचा तवा आहे त्यावरच मी शॅलो फ्राय करणार आहे, कुठले नॉनस्टिक वगैरे वापरत नाही आहे। तर इथंच एक चमचा तेल मी घेऊन आणि ते तव्यावर ते पसरून घेणार आहे छान आणि त्यावर ते 4 ते 5 छान अशा वड्या त्यावर ते पसरून घेणार आहेत। तर आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही आहे वडीमध्ये, तर जसं मी सांगितलं की पूर्वेश फार म्हणजे हेल्थ कॉन्शियस आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वड्या मी त्याला टिफिनला किंवा नाश्त्याला अशा करून देते। तर इथं मी छान तेलावरती ह्या अशा सोडत आहेत, तर तेवढंच तेलामध्ये आपल्याला ह्या भाजायच्या आहेत। 1 ते 1.5 चमचा आपण तेल घातलं आहे तव्यावरती आणि एक बाजू झाली की लगेच पलटून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला। खूप मस्त असे क्रंची टेस्टी होतात ह्या वड्या, नेहमीच्या पद्धतीपेक्षा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप मस्त होतात, नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही पद्धत तुम्हाला कशी वाटली। वड्यांचा आकारसुद्धा थोडासा वेगळा बर्फीसारखा आहे, तुम्ही याला काजू कतलीचा आकारसुद्धा देऊ शकतात, तर अशा आपण वेगवेगळ्या आकाराने कट करू शकतात जर अशा पद्धतीने आपण बनवली तर। तर वरून थोडंसं तेल सोडत आहे म्हणजे दोन्ही साईडला छान तेलाने वरती ती शेकली जाईल, शॅलो फ्राय होईल। तर असे मस्त मीला शॅलो फ्राय करून घेत आहे आणि नंतर घरच्यांना सगळ्यांना म्हणजे सर्व करणार आहे। तर सगळ्यांना आवडली होती खरं तर, खूप मस्त झाली होती। तर असा माझा मस्ताचा व्लॉग होता, छान तुम्ही पाहिलं धनश्रीचं नवरीचं केळवण कशा पद्धतीने केलं, थोडंसं हटके पद्धतीने आम्ही केलं आणि तशीच हटक्या पद्धतीची माझी आजची ही रेसिपी होती।
तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा, आणि ही जी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल